Students, welcome back. So, in the last lecture, we completed our first chapter of history, the Indian subcontinent and history. So, now we will start our civics chapter 1. So, in civics, we have total 5 chapters. So, civics, and in this, we will be studying in total our local government. Okay. So, now we will start our first chapter, that is our life in society. So, now we know that human being and we all are social animal. Okay, so human is also animal, but social means there is some system, there are many systems, and we are continuously following those systems. Okay, so students, now why do we need society? Cannot we live alone? Or why we need people around us? Why we need family, friends, etc.? So all these things we are going to learn in this chapter. So our life in society. Okay, so we know, we have heard many societies, that there are some buildings and they are given some name, that this is Krishna society, this is Ram society. Actually, there are so many people living in that building, so then it is called as society. Okay, and now we will study in detail this chapter. So let us start. In the fifth standard, you have learned about the evolution of man. It tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. Man has moved from a nomadic stage to a settled social life. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाचव्या इयत्तेत शिकलोय की मानवाचं कसं उत्क्रांती झाली, है की नाही. आधी मानव भटक्या जमाती इत्यादीसारखा राहत होता, पण हळूहळू मग त्याला शेतीची ओळख झाली, शेती करायला लागला, चाकाचा शोध लागला, आगीचा शोध लागला, नंतर धातूंचा वापर कळायला लागला. तर कशाप्रकारे हळूहळू हळूहळू तंत्रज्ञान विकसित होत गेलं, आणि आज आपण बघतोय आधुनिक मानव, की आज आपण उडू शकतो विमानांचा उपयोग करून, आज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोलू शकतो, तर त्यात आहे मोबाईल फोन, टेलिफोन इत्यादींचा उपयोग करून, है की नाही. आज आपण मोठमोठ्या संख्यांचा गुणाकार करू शकतो लगेच एका मिनटात, कॉम्प्युटर्स, कॅल्क्युलेटर, तर इतक्या सारी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. ठीक आहे, तर आपण शिकलो की कशाप्रकारे पाचव्या इयत्तेत की मानवाची उत्क्रांती झाली आणि प्रगतीही झाली. So it tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. ठीक आहे, जर आजचा आपण जे मानव बघतोय आधुनिक मानव, ठीक आहे, तर भटक्या जमातीपासून आधुनिक मानवापर्यंत आला हे काही लगेच नाही झालं, काही वर्षात याला हजारो वर्ष लागली. ठीक आहे, ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया होती मानवाची, त्याच्यातून हे सगळं घडून आलं हळूहळू हळूहळू. एक एक तंत्रज्ञानाचा शोध लागत गेला आणि आज आपण एक आधुनिक मानव, आपणही आधुनिक तंत्रज्ञान यूज करत आहोत, तर आपणसुद्धा आधुनिक आहोत, आणि सगळे जे आपण बघतोय, सो दॅट इज मॉडर्न ह्युमन बीइंग. सो मॅन हॅज मूव्ड फ्रॉम अ नोमॅडिक स्टेज टू अ सेटल्ड सोशल लाईफ. ठीक आहे, आता नोमॅडिक म्हणजे काय, की भटक्या जमाती. तर हो, मानव आधी भटकाच होता, कारण की त्यांना माहिती नव्हतं की कशाप्रकारे एका ठिकाणी राहण्याचे फायदे काय आहेत, हे की नाही. नंतर शेतीचा शोध नव्हता लागला, तर मग त्यांना एका ठिकाणचा काही फळं वगैरे किंवा प्राणी संपले की ते त्याच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी जायचे, दुसऱ्याहून तिसऱ्या ठिकाणी, तिसऱ्याहून चौथ्या ठिकाणी, असं ते फिरत राहायचे. सो अशा प्रकारे त्यांची भटकंती सुरूच होती, म्हणून त्याला नोमॅडिक म्हटलं आहे, म्हणजे भटकी जमात, मानवाची भटकी जमात होती आधी. ठीक आहे, टू अ सेटल्ड लाईफ. सेटल म्हणजे काय, की एकाच ठिकाणी आता ते स्थायी झाले, एकाच ठिकाणी 10 वर्ष, 15, 20, 40, 50, 60 वर्ष आता मानव राहू शकतो. कारण की का, शेतीचा शोध लागला आहे, तर ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ते एकाच ठिकाणाहून पूर्ण होऊ शकतात. नंतर दुसऱ्याही गरजा आहेत, की आरोग्याची सुविधा, शिक्षणाची सुविधा, सगळं उपलब्ध होत असतं एकाच ठिकाणी. म्हणून मग मानव सेटल्ड सोशल लाईफ म्हणजे काय, सामाजिक जीवन, है की नाही. तर सामाजिक म्हणजे काय, की आपण एकटे नाही राहत, आपल्यासोबत आपले पॅरेंट्स, भाऊ बहीण, मित्र, नंतर शेजारी, पूर्ण असा एक भाग, याला म्हणतात सोसायटी. ठीक आहे, आपलं गाव वगैरे.
तर इथे हे तीन चित्र दिले आहेत बघा. हे पहिलं चित्र आहे, याच्यात ही नोमॅडिक ट्राईब आहे. म्हणजे काय? तर भटकी जमात मानवाची. सगळ्यात आधी मानवाचा जेव्हा उदय झाला तर ही सगळ्यात आधी अशी स्थिती होती. हे बघा, त्यांच्या हातात जे शस्त्र दिसत आहे ते सुद्धा दगडाचे आहेत, ठीक आहे, धातूचे नाही आहेत ते, भाला वगैरे. त्यांनी दगडाला अणकुचीदार केलं आहे, शार्प एजेस आहेत, आणि त्याला कठीला बांधलं आहे, ठीक आहे. कुऱ्हाड आहे, भाला आहे. नंतर हे छोटे दोन मुलं आहेत, त्यांच्या आई इथे काहीतरी वरवंट्यावर बनवत आहे. तर तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, विद्युत ऊर्जा नव्हती, मिक्सर नव्हतं, तर अशा प्रकारे. मग नंतर हळूहळू शेतीचा शोध लागला, ठीक आहे. विहिरी, पाणी, हे तंत्रज्ञान, दोरीच्या सहाय्याने पाणी काढणे इत्यादी शोध लागले, बरोबर. बघा, इथे घर आहे का? झोपडीसुद्धा नाही आहे. ही यांची झोपडी कशी आहे? ती फक्त चार खांब आहेत आणि वरती छत. ही झोपडी बघा, झाडाखाली आहे, नंतर वरती छत आहे, दरवाजा आहे, खिडकी आहे, आहे की नाही, पायरी आहे, नंतर बैल आहेत, त्यांच्याकडे नांगरणी आहे, नंतर विहीर आहे. तर अशा प्रकारे उत्क्रांती प्रगती होत गेली. आणि आता हा आजचा मानव बघा, कॉम्प्युटर आहे, संगणक, नंतर तिथे विमान दिसतं आहे, हे मोटर गाडी, वाहन, ठीक आहे, इत्यादी चाकाचा शोध लागला. नंतर हे मोबाईल फोन, टेलिफोन, एका ठिकाणाहून आपण हजारो किलोमीटर दूरच्या ठिकाणावर एका सेकंदात बोलू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे झाली मानवाची उत्क्रांती प्रगती. सो नाऊ नेक्स्ट इज, वाय डीड मॅन फील द नीड फॉर सोसायटी? अ स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज अ सोसायटी ॲज वेल ॲज सोसायटी. इन द नोमॅडिक स्टेज मॅन डीड नॉट हॅव दिस स्टॅबिलिटी अँड सिक्युरिटी. When man realized that living in a group provides security, people came together to develop an organized way of life. This was one of the main motivations for the creation of society. Living in society, man felt the need for rules to help with the smooth functioning of social life, of day-to-day matters. It gave rise to conventions, traditions, ethics and values, rules and laws. Man's life in society became more organized and stable. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता बघणार आहोत की मग मानवाला एकटा नाही राहू शकत का? तर समाजाची, इतर लोकांची काय आवश्यकता आहे की नाही? तर मग असं ह्यामुळे की जेव्हा भटकंती सुरू होती मानवाची, भटके जमात होती मानव एक प्रकारे, तर तेव्हा त्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागायचं. हिंस्त्र प्राणी, पशु पक्षी यांना तोंड द्यावं लागायचं. मग बऱ्याचदा काय व्हायचं की त्यांचे शिकारही होऊन जायचे, म्हणजे हिंस्त्र प्राणी त्यांना खाऊन घ्यायचे. किंवा समजा दोनच आहेत मानव भटकी जमातीत, तर त्यातले एक किंवा दोघांनाही ते मारून खाऊन टाकायचे. किंवा काही पूर आला, भूकंप आला, तर त्यातही ते एक जण मरून जायचा. तर मग त्यावेळेस दुसरा जो होता तो एकटा पडायचा, दुसरा तो पुरुष किंवा स्त्री, है की नाही. तर मग त्यामुळे त्यांना एक इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षित वाटायचं. तर ही जी भावना होती सुरक्षिततेची, तिला घालवण्यासाठी आणि सुरक्षित फील व्हावं, सिक्युअर म्हणजे त्याला एक निर्भय वाटावं, नेहमी सुरक्षित वाटावं, म्हणून मग समाजाची, जास्तीत जास्त लोकांची आवश्यकता वाटू लागली की आपण सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे, ठीक आहे. मग सगळे मानव एकत्र यायला लागले, एकत्र राहायला लागले. हळूहळू शेतीचा शोध लागला. मग अशा प्रकारे मानवाची प्रगती होत गेली. सो अ स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज सोसायटी. म्हणजे काय स्टेबल? म्हणजे काय की स्थित, एका ठिकाणी बरेच वर्ष राहणे, ठीक आहे, स्थायी. स्टेबल म्हणजे स्थायी. तर 10, 20, 40, 50, 60 वर्ष, 70 वर्ष एकाच ठिकाणी राहिल्यामुळे काय होईल? समजा ती जागा जर जागा बदलते दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी, तर मग नव्या जागेवर आपल्याला शोधावं लागेल की कुठे शेतीची जागा आहे, कुठे पाणी मिळेल. तर त्यातच बराच वेळ जाईल, है की नाही. तर आधीच्या मानवाबरोबर तेच व्हायचं. तर त्यांचा बराच वेळ ह्याच गोष्टींमध्ये जायचा की आपलं अन्न कुठे, आपला निवारा कुठे, वस्त्र कुठे, यातच त्यांचा वेळ जायचा. पण जसं जसं ते स्टेबल व्हायला लागले, त्यांना कळायला लागलं की एकाच ठिकाणी राहिल्यामुळे मग त्यांचा ह्या गोष्टीतला वेळ वाचू लागला. आणि मग ते आणखी बऱ्याच गोष्टींना वेळ देऊ लागले, ज्यातून नवीन नवीन शोध लागले, ठीक आहे. तर मग जर आपला एखाद्या मानवाचा, एखाद्या व्यक्तीचा आणि त्यांच्या समाजाचा जर विकास होऊ द्यायचा असेल किंवा विकास घडवायचा असेल,
तर मग त्यांना एका ठिकाणी राहणं जरुरी आहे बऱ्याच काळापर्यंत, ठीक आहे ना. समजा मी आहे, मी आज इथे आता, नंतर समजा पुढच्या वर्षी आणखी दिल्लीला गेलो किंवा कोलकात्याला गेलो, त्याच्या पुढच्या वर्षी बँगलोर, अशी जर जागाच बदलत राहिली तर मग मला तेच शोधावं लागेल की आता राहायचं कुठे, जेवायचं कुठे, हे की नाही, त्याच्यातच माझा वेळ जाईल. तर मग मी जे माझं रोजचं काम आहे त्याच्यावर लक्ष नाही देऊ शकणार आणि माझी प्रगती थोडी स्लो होईल, खुंटेल. पण तेच मी एकाच ठिकाणी राहिलो, मला माहिती असेल की हां ठीक आहे सगळी सिस्टीम सेटल्ड आहे, हे की नाही, तर मग मी बऱ्याच दुसऱ्या गोष्टी करू शकतो, नवीन काही शिकू शकतो आणि आणखी काही कामं करू शकतो. तर त्यातून आणखी पैसे आले की प्रगती होईल, ठीक आहे. असं नाही की पैसे आले तरच प्रगती होते, बट आणखी नव्या नवीन गोष्टीसुद्धा मी शिकू शकतो, तर त्यातून माझी बौद्धिक प्रगती होईल, ठीक आहे. एक झाले आर्थिक, नंतर सामाजिक, मी समाजाला वेळ देऊ शकेल, हे की नाही. तर अशा प्रकारे मानवाची सगळ्या बाबतींमध्ये जर प्रगती व्हायची असेल तर एक ठिकाणी स्थायी होणं आवश्यक असतं आणि नंतर सिक्युअर, ठीक आहे ना. तर सिक्युअर म्हणजे काय? सुरक्षित. म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी आहे पण तिथे दरवर्षी भूकंप येतो आहे, दरवर्षी घर तुटतं आहे, परत ते बनवा, तर त्यातच बरा वेळ जाईल, बराच वेळ जाईल. किंवा तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, किंवा तिथे दरवर्षी पूर येतो, हे की नाही. जर पूर येत असेल तर आपण ते टेराहू का? तिथे नाही राहणार, ती जागा बदलत राहावी लागेल. म्हणून मग किंवा तिथे हिंस्त्र प्राणी जास्त असतील तर मग आपल्याला तीही जागा सोडावी लागेल, बरोबर. त्याच्यामुळे अशी जागा निवडली पाहिजे की तिथे आपण स्थायी होऊ, स्थायिक होऊ आणि बऱ्याच वर्ष एकाच ठिकाणी राहू सुरक्षितपणे. म्हणजे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळाल्यानंतर दुसऱ्या अनेक गोष्टी आहे, शिक्षण, दुसरा अभ्यास, काम, हे सगळ्या गोष्टी करता येईल आणि मग त्यातून मानवाचा आणि समाजाचा विकास होईल. सो इन द नोमॅडिक स्टेज मॅन डिड नॉट हॅव दी स्टॅबिलिटी अँड सिक्युरिटी. पण जेव्हा मानवाची भटकंती सुरू होती तेव्हा असं स्थायी जीवन आणि सुरक्षित जीवन त्याला उपलब्ध नव्हतं. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातच राहायचे, अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात, शिकारीच्या शोधात ते जात राहायचे, फळांच्या शोधात फिरतच राहायचे. शेतीचा शोध नव्हता, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना हिंस्त्र प्राणी, पशुपक्षी, पूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्तींना सुद्धा तोंड द्यावं लागायचं. तर त्यांची प्रगती का होईल? नाही होणार, ठीक आहे ना. सो मे व्हेन मॅन रिअलाइज्ड दॅट लिव्हिंग इन अ ग्रुप प्रोव्हाइड्स सिक्युरिटी, पीपल केम टुगेदर टू डेव्हलप अँड ऑर्गनाइज्ड वे ऑफ लाईफ. मग हळूहळू मानवाला कळालं की असं एकटं राहण्यात काही फायदा नाही आहे, सगळ्यांनी मिळून राहिलं पाहिजे, एक समाज तयार केला पाहिजे ज्यातून आपण सगळे एकमेकांचं रक्षण करू आणि आपला समाज सुरक्षित होईल, ठीक आहे. मग समाज म्हणजे आपण सगळे सुरक्षित झालो तर मग आपल्याला एक ऑर्गनाइज्ड म्हणजे एक विशिष्ट प्रकारे त्याला अरेंज करून एक एक प्रणाली बनेल, एक सिस्टीम बनेल ज्याला फॉलो करून आपला विकास घडवता येईल, ठीक आहे. सो दिस वॉज वन ऑफ द मेन मोटिवेशन्स फॉर द क्रिएशन ऑफ सोसायटी. तर मग हे जी फीलिंग होती स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटीची, जी भावना होती स्थायिक होण्याची आणि सुरक्षित राहण्याची, यातून मग कशाचा उदय झाला? सोसायटी म्हणजे समाजाचा उदय झाला, ठीक आहे. तर मानवाने मग समाज बनवायला सुरुवात केली. तर मग समाजात राहताना मानवाला आवश्यकता वाटू लागली कशाची? तर नियमांची, की काहीतरी नियम असले पाहिजे, काहीतरी गाईडलाईन्स असल्या पाहिजे, मार्गदर्शक तत्त्वे असले पाहिजे. म्हणजे जे समाजाचे सर्व घटक आहेत, ठीक आहे ना, स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, मोठे माणसं, म्हातारे, हे सगळे त्यांच्यासाठी जे नियम आहेत, मार्गदर्शक तत्त्व आहे, त्यांना लागू पडतील, ते फॉलो करतील, त्यांचं पालन करतील आणि ही जी सिस्टीम आहे, प्रणाली आहे, ती एकदम सुरळीतपणे पार पडत राहील आणि मग हळूहळू मानवाचा विकास होईल, ठीक आहे. आणि त्याचबरोबर सगळे स्थायिक आणि सुरक्षितही राहतील. सो इट गेव राईज टू कॉन्व्हेन्शन्स, ट्रॅडिशन्स, एथिक्स अँड व्हॅल्यूज, रूल्स अँड लॉज, ठीक आहे. तर मग अशी एक सिस्टीम बनवल्यानंतर काय झालं? सगळे त्या पाळू लागले, ठीक आहे. तर मग त्याला त्या ह्या ज्या सिस्टीमने कशाला उदय दिला? तर काही परंपरा बनल्या, ट्रॅडिशन्स बनल्या, ठीक आहे. एथिक्स म्हणजे काय? की कोणत्याच परिस्थितीत कसं आपली वागणूक असली पाहिजे, आदर्श वागणूक असली पाहिजे, ठीक आहे ना. तर नंतर आपली काय व्हॅल्यूज म्हणजे काय? की आपलं जे मूल्य आहेत ना, मूल्य शिक्षण, ठीक आहे. आपली मूल्य काय असली पाहिजेत? आपण म्हणजे आपण ह्या परिस्थितीत कसं वागलं पाहिजे, कसा निर्णय घेतला पाहिजे. रूल्स आणि लॉज आले, नियम आले, कायदे आले, तर हे सगळं सोसायटीचा उदय झाल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. सो मॅन्स लाईफ इन सोसायटी बिकेम मोर ऑर्गनाइज्ड अँड स्टेबल.
तर मग अशा प्रकारे मानवाचं जीवन एक आणखी स्थायिक झालं आणि त्याला एक व्यवस्थित वळण मिळायला लागलं. सो नाव स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क. होमवर्क क्वेश्चन वन, वॉट इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिविज्युअल एज वेल एज सोसायटी. वॉट इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिविज्युअल एज वेल एज सोसायटी. ओके, क्वेश्चन टू फॉर होमवर्क. व्हाट वॉज द मेन मोटिवेशन फॉर द क्रिएशन ऑफ सोसायटी. व्हाट वॉज द मेन मोटिवेशन फॉर द क्रिएशन ऑफ सोसायटी. क्वेश्चन टू होमवर्क. व्हाट वॉज द मेन मोटिवेशन फॉर द क्रिएशन ऑफ सोसायटी. हाउ डीड क्वेश्चन थ्री होमवर्क. होमवर्क क्वेश्चन थ्री, हाउ डीड मैंस लाइफ बिकेम आफ्टर क्रिएशन ऑफ सोसाइटी. क्वेश्चन थ्री, आफ्टर क्रिएशन ऑफ सोसाइटी हाउ डीड मैंस लाइफ बिकेम. आफ्टर क्रिएशन ऑफ सोसाइटी हाउ डीड मैंस लाइफ बिकेम बिकम बिकम. सो नाउ नेक्स्ट टॉपिक, द सोशल नेचर ऑफ मैन. मैन इज सोशल बाय नेचर. वी ऑल बेसिकली लाइक टू लिव विथ वन अनादर इन ईच अदर्स कंपनी एंड विथ पीपल अराउंड अस. लिविंग विथ पीपल नॉट ओनली मेक्स अस हैप्पी, इट इज ऑल्सो अवर नीड. सो स्टूडेंट्स, विद्यार्थ्यांनी इथे म्हटलं आहे की मैन इज सोशल बाय नेचर, म्हणजे मानव हा एक सामाजिक प्राणी आहे आणि आपल्याला माहिती की आपल्याला एकटं राहायला नाही आवडत, आपल्याला लगेच बोर व्हायला लागतं, ठीक आहे ना. तर आता आपल्याकडे मोबाईल आहे म्हणून ठीक आहे, बट जर मोबाईल समजा नाही आहे, मोबाईल किंवा टेलिव्हिजन दूरदर्शन असं काही नाही आहे आणि आपण एकटेच बसलो आहे तर आपल्याला बोर होईल, म्हणजे कंटाळवाणं वाटेल, बरोबर. कारण की का आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्यासोबत कोणी असावं, आपल्या आपण कोणाशी तरी बोलावं, कोणीतरी आपल्याशी बोलावं, हो की नाही. त्यामुळे मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की मॅन इज अ सोशल बाय नेचर, म्हणजे मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. सो वी ऑल बेसिकली लाईक टू लिव विथ वन अनादर. आणि याचं कारण काय की आपल्याला एकमेकांसोबत राहायला आवडतं, म्हणून मानव हा सामाजिक प्राणी. आणि जेव्हा आपण एकटे असतो आणि जेव्हा आपल्यासोबत मित्र आपले मित्र असतो किंवा आई वडील असतात, भाऊ बहीण असतात किंवा नातेवाईक असतात, तर दोघांमधला फरक आपल्याला माहिती आहे की जेव्हा इतर व्यक्ती आपल्यासोबत असतात, समजा मित्र आहे किंवा मैत्रिणी आहे, तर मग आपण एकदम आनंदी असतो, आपण त्यांच्यात खेळतो, हे की नाही, आपल्या गोष्टी शेअर करतो, आपलं दुःख आनंद, आणि मग आपल्याला अगदी छान वाटतं, आपण त्यांच्या गोष्टी ऐकतो. ओके, सो इन इच अदर्स कंपनी अँड विथ पीपल अराउंड अस, ठीक आहे. तर मग मानवाला अशा प्रकारे आपल्याला आपण स्वतःवरून सांगू शकतो की आपल्याला एक दुसऱ्यांसोबत राहायला आवडतं आणि आपल्या अवतीभोवती जे समाज आहे, जे लोक आहेत, त्यांच्यासोबतही राहायला आवडतं. सो लिव्हिंग विथ पीपल नॉट ओनली मेक्स अस हॅपी, इट इज ऑल्सो अवर नीड. आपल्याला फक्त आनंदच नाही मिळत, पण म्हणजे आपली खरं तर ती आवश्यकता आहे. कारण की तुम्ही बघा, ते एकटे राहतात, ते अगदी कंटाळवाणे असतात आणि मग ते नंतर हळूहळू चिडचिड करायला लागतात. परंतु जे नेहमी लोक काही लोकांनी घेरलेले असतात, म्हणजे सोबत राहतात नेहमी, एकटे नाही राहत ते, तर मग ते बघाल तुम्ही त्यांना, तर ते नेहमी आनंदित असतात किंवा ॲटलिस्ट ते असं कंटाळवाणे नसतात, हे की नाही. त्यांचं मन मोकळं असतं की त्यांना जे वाटतं आहे ते त्यांनी कोणासोबत तरी त्यांनी शेअर केलं आहे, ठीक आहे. सो म्हणजे इतर लोकांसोबत राहणंही आपल्याला आनंदीच नाही बनवत, तर ते आपली एक प्रकारे आवश्यकतासुद्धा आहे, ठीक आहे. आपण एकटं राहू नाही शकत जास्त काळ आणि राहिलं तर मग त्यामुळे आपल्याला काही मानसिक परिणामसुद्धा होऊ शकतो, ठीक आहे. सो म्हणून आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की आपण एकटं न राहता नेहमी पॅरेंट्स, आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, नंतर मित्र मैत्रिणी इत्यादींसोबत राहायचं, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, आपल्या काही सांगायचं, हे की नाही. मग आपल्याला अगदी आपण नेहमी खुश राहतो मग. सो वी हॅव मेनी नीड्स, फूड, शेल्टर, क्लोदिंग,
बरोबर, फिजिकल नीड्स, ठीक आहे. तर मानवाच्या अनेक आवश्यकता आपल्याला माहिती आहे की शिक्षण एक आवश्यकता आहे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे हे विद्युत शक्ती आवश्यकता आहे, नंतर मोटर व्हेकल्स आवश्यकता आहे. बट त्याच्या आधी सगळ्यात बेसिक काय आहे, भौतिक गरजा काय आहेत आपल्या, तर अन्न, वस्त्र आणि निवारा, है की नाही, या मूलभूत गरजा आहेत या आपल्या. आणि त्या झाल्या की मग आपण बाकीचा सगळा विचार करतो, ठीक आहे. पण आपण असं नाही की अरे ठीक आहे की आज जेवण, आता 1-2 आठवडे जेवण नाही मिळालं पण अभ्यास झाला पाहिजे, असं थोडी करतो आपण. आधी सगळ्यात आधी आपण जेवतो, नंतर आपल्याला घर असतं, कपडे असतात, तर हे सगळं मिळाल्यावर मग आपण इतर विचार करतो, ठीक आहे. सो वन्स दीज आर सॅटिस्फाईड, मॅन गेट्स अ सेन्स ऑफ स्टॅबिलिटी, बट दॅट इज नॉट इनफ. बरोबर, अगदी बरोबर. आपल्याला जेवण मिळालं, राहायला जागा मिळाली, कपडे मिळाले की आपल्याला वाटतं ओके नाऊ आय एम फाईन, हे की नाही, आपल्याला छान वाटतं की हां आता सगळं मिळालं आपल्याला. बट हे सगळं मिळालं तर ते पुरेसं नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतरही गरजा आहेत. सो वी ऑल्सो हॅव सम इमोशनल अँड सायकोलॉजिकल नीड्स, तर आपल्या काही भावना, काही भावनिक गरजा आहेत आणि काही मानसिक गरजासुद्धा आहेत. आता भावना म्हणजे काय, की आपल्या आनंदाची भावना, दुःखाची भावना, है की नाही, नंतर एकटेपणाची भावना, नंतर आपल्याला काही यश मिळालं किंवा अपयश मिळालं तर त्यावेळची ती आपली भावना, ती फिलिंग काय आहे, तर हे आपल्याला आवश्यकता वाटते की मी कोणाला तरी सांगावं, मित्रांना, आईवडिलांना, आजी आजोबा, भाऊ बहीण यांना सांगावं, है की नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं, बरं वाटतं, आपल्याला वाटतं की हां आता मन मोकळं झालं. तर अन्न, वस्त्र, निवारा व्यतिरिक्त इतरही आपल्या गरजा आहेत. सो हे झालं भावनिक आणि सायकोलॉजिकल. तर सायकोलॉजिकल काही काहींची जिज्ञासा असते की हां ठीक आहे, ह्या विजा का होतात, पाऊस का पडतो, मग आपण त्याच्याबद्दल वाचतो, है की नाही. नंतर आणखी कुणाची मानसिकता असते, क्युरिओसिटी असते, तर हे सगळं वाचन किंवा काही ऐकलं तुम्ही किंवा व्हिडिओज बघितले, तर समजा नेहमीच आपल्या मनात अशा शंका राहिल्या, तर किंवा आपण आई, आई वडील, आजी आजोबा, मोठे भाऊ बहीण किंवा नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांना प्रश्न विचारतो, तर त्यातून आपल्या मानसिक गरजा पूर्ण होतात, ठीक आहे. नाही हे हो की नाही, तर मग ह्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत ह्या भावनिक गरजा, मानसिक गरजा पूर्ण होण्यासाठी मग आपल्याला इतर व्यक्ती, समाजात ज्या आहेत त्यांच्यासोबत, प्राण्या पक्षींसोबत राहणं आवश्यक आहे. सो फॉर एक्झाम्पल, टू फील सिक्युअर इज अन इमोशनल नीड. बरोबर, सुरक्षिततेची भावना, आपल्याला सुरक्षित नेहमी वाटलं पाहिजे, है की नाही. तर मग आपण त्याच्यासाठी बरीच काळजी घेतो. समजा आता अंधार झाला आहे आणि मी एकट्या जातो आहे, तर आणि मला जर भीती वाटते तर मग मी वडिलांना, आईला, कोणाला तरी सोबत घेऊन जाईल, म्हणजे आजी आजोबांना, म्हणजे मला सुरक्षित वाटेल. बरोबर, किंवा मग मी टॉर्च घेऊन जाईल सोबत, म्हणजे अंधार नाही वाटणार आणि मी भिणार नाही, असं अशा प्रकारे. तर मग सो इन दिस वे, म्हणजे सुरक्षिततेची भावना असली की आपल्याला चांगलं वाटतं. सो दॅट इज अवर सिक्युरिटी इज अवर इमोशनल नीड, टू फीलिंग ऑफ सिक्युरिटी इज अवर इमोशनल नीड. सो वेन वी आर हॅपी वी विश टू शेअर अवर हॅपीनेस विथ अदर्स, सिमिलरली वेन वी आर सॅड वी विश टू हॅव समबडी विथ अस. अगदी बरोबर आहे, आपल्याला आनंद झाला किंवा काही बक्षीस वगैरे मिळवलं, आपण मेहनतीने काही चांगले मार्क्स मिळवले, तर आपण लगेच घरी येतो नाचत नाचत आईवडिलांना, आजी आजोबांना, भाऊ बहिणींना, मित्रांना, मैत्रिणींना सांगतो की येस मला बघा इतके मार्क्स मिळाले, असं झालं तसं झालं, किंवा मग काही समजा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले, ठीक आहे मार्क्सच नाही, बऱ्याच गोष्टी समजा तुम्ही पडले लागलं, तुम्हाला दुःख होतं की अरे काय झालं, तर लगेच तेही आपण सांगतो. बरोबर, तर मग जेव्हा आपल्याला आनंद होतो आपल्याला वाटतं की कोणाला तरी सांगावं, आणि जेव्हा दुःख होतं तेव्हा आपल्याला वाटतं की आता माझ्यासोबत कुणीतरी पाहिजे होतं, म्हणजे पाहिजे म्हणजे मी, मला बरं वाटेल, है की नाही. सो वी लाईक द कंपॅनियनशिप ऑफ अवर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स, दीज फिलिंग्स रिफ्लेक्ट अवर सोशल नेचर, ठीक आहे. कंपॅनियनशिप म्हणजे काय, तर त्यांचे संघ, म्हणजे त्यांच्यासोबत राहणं आपल्याला नेहमी त्याची आवश्यकता वाटते. तर फॅमिली मेंबर्स म्हणजे आपले कुटुंबातले मेंबर, आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण सगळे, नातेवाईक, रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स, मित्र मैत्रिणी. सो याच्यावरून आपण म्हणू शकतो की मानव हा एक सोशल ॲनिमल आहे, म्हणजे एक सामाजिक प्राणी आहे, त्याला समाजात राहणं आवश्यक आहे, ठीक आहे. ओके, सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क.